नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे आणि ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना सहावा आणि सातव्या हप्त्यासोबतच दिवाळी आणि दसऱ्या निमित्त हे दोन गिफ्ट देखील मिळणार आहेत त्यामुळे आता बहिणींची दिवाळी तर गोड होणारच आहे सोबतच त्यांना हे दोन गिफ्ट देखील मिळणार आहेत त्यामुळे बहिणींचा आनंद डबल होणार आहे तसेच ज्या बहिणींना अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक रुपया देखील मिळाला नसेल तर अशा बहिणींसाठी देखील आनंदाची बातमी आहे तर आता महिलांना सहावा आणि सातवा हप्ता नेमका कधी मिळणार आहे आणि सोबतच कोणते दोन गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे चला सविस्तरपणे जाणून घेऊया तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि लाडक्या बहिणींना सहावा आणि सातवा हप्ता हा कधी मिळणार आहे आणि सोबतच दिवाळी आणि दसऱ्याचे दोन गिफ्ट कोणते आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य शासनामार्फत राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली आहे म्हणजेच जुलै महिन्यापासून महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र झालेल्या बहिणींच्या आधार लिंक बँक खात्यावरती दरमहा पंधराशे रुपयाचे अनुदान हे जमा केले जात आहे सध्या राज्यातील महिलांमध्ये ही योजना खूपच लोकप्रिय झाली आहे सर्वत्र याच योजनेची चर्चाही महिलांमध्ये सुरू आहे या योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत पंधराशे पंधराशे रुपये प्रमाणे पाच हप्ते देण्यात आले आहेत म्हणजेच साडेसात हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत आता नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाअंतर्गत लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते वितरित करण्यात आले म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत यामध्ये दोन्ही महिन्यांचे हप्ते मिळून सतरा हजार दोनशे कोटी रुपये एकत्रितपणे डिबिटी करण्यात आले आहेत नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या बँक खात्यावरती आधीच जमा करण्यात आले आहेत या योजनेत आतापर्यंत दोन कोटी चव्वेचाळीस लाख महिलांनी अर्ज केले आहेत आणि यापैकी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचा लाभ दोन कोटी तीस लाख महिलांना मिळाला आहे म्हणजे अजूनही बऱ्याचशा महिलांना या योजनेचा लाभ हा मिळालेला नाही आहे तर त्यांनी देखील काही काळजी करू नये त्यांना देखील लाभ मिळणार आहे आणि मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जेवढे पण हप्ते हे महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत ते सर्व हप्ते महिलांना अडव्हान्स मध्ये देण्यात आले आहेत म्हणजेच पुढचा महिना येण्याच्या अगोदर किंवा पुढचा महिना भरण्याच्या अगोदर त्या महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत जसे की ऑगस्ट मध्ये झाले होते ऑगस्ट मध्ये चौदा ऑगस्ट पासूनच महिलांच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे पैसे आणि जुलै महिन्याचे पैसे जमा करण्यात आले होते त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये देखील ऍडव्हान्समध्ये पैसे महिलांना देण्यात आले होते आणि आता तर दिवाळी बोनस म्हणून महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच देण्यात आले आहेत ऑक्टोबर महिना सुरूच झाला होता की ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील पैसे महिलांना मध्ये जमा करण्यात आले आहेत आणि म्हणूनच मित्रांनो ज्याप्रमाणे राज्य शासनाकडून माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे पैसे बहिणीच्या बँक खात्यावरती ॲडव्हान्समध्ये जमा केले जात आहेत ते पाहता आता लाडकी बहीण योजनेचा सहावा आणि सातवा हप्ता देखील बहिणींना दिवाळी आधी देण्याची शक्यता आहे कारण की आता पुढे निवडणूक आहे आणि आता लवकरच आचारसंहिता देखील लागू होणार आहे त्यामुळे महिलांना आधीच सहावा आणि सातवा हप्त्याचे पैसे म्हणजेच म्हणजेच तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे आणि तसे झाले तर महिलांची दिवाळी खरोखर खरोखर आनंदाची आणि गोड जाणार आहे त्यातच मित्रांनो आता महिलांची दिवाळी अजून गोड करण्यासाठी शासनाकडून महिलांना अजून दोन गिफ्ट दिले जाणार आहेत तर ते दोन गिफ्ट कोणते आहेत तर त्यामध्ये पहिले म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत म्हणजेच त्या तीन सिलेंडरच्या किमती इतके अनुदान महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जात आहे आणि हे अनुदान महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे मोफत तीन गॅस सिलेंडर या योजनेअंतर्गत महिलांना एका सिलेंडरसाठी आठशे तीस रुपयाचे अनुदान हे दिले जात आहे असे एकूण तीन गॅस सिलेंडरचे पैसे महिलांना दोन हजार चारशे नव्वद रुपये वर्षातून मिळणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील तुमचा जो गॅस आहे तो महिलांच्या नावाने असणे हे आवश्यक आहे आणि याच्यामध्ये महिन्यातून तुम्ही फक्त एकदा एकच सिलेंडर भरू शकता रे एक एका रेशन कार्ड वरती एकाच महिलेला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे तसेच जर समजा तुमच्या घरातील गॅस कनेक्शन हे तुमच्या घरातील पुरुषांच्या नावाने असेल तर त्याच्यासाठी देखील आता शासनाकडून एक जी आर काढण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे आता जे गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावाने असेल तर ते गॅस कनेक्शन जर महिलेच्या नावाने ट्रान्सफर करून घेतले म्हणजेच हस्तांतरित करून घेतले तर अशा कंडिशनमध्ये त्या महिलांना देखील अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरे दिवाळी गिफ्ट म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी आणि उद्योग व्यवसायामध्ये महिलांनी देखील पुढे यावे त्यांना रोजगार मिळावा यासाठी बहिणींना आता राज्य शासनाकडून पिंक रिक्षांचे वाटप देखील केले जात आहे या योजनेचा लाभ राज्यातील दहा शहरातील दहा हजार महिलांना मिळणार आहे प्रत्येक जिल्ह्यात पाचशे पिंक ई रिक्षा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्यामुळे या महिलांना रोजगार तर मिळणारच आहे सोबतच त्यांना आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून संधी दिली जाणार आहे तसेच या पिंक रिक्षांमुळे महिलांचा प्रवास देखील सुरक्षित होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता शासनाकडून हे दुसरे गिफ्टच म्हणावे लागेल की महिलांना आता या ठिकाणी पिंक रिक्षांचे वाटप देखील केले जाणार आहे तसेच मित्रांनो अजून एक महत्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या बऱ्याचशा महिलांना अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे हे मिळालेले नाही आहेत त्यांना अजूनपर्यंत त्यांचा अर्ज मंजूर असून देखील एकही हप्ता लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला नाहीये तर आता अशा महिलांनी देखील काही काळजी करू नये त्यांना सर्व महिलांचे हप्ते हे एकत्रित मिळणार आहेत त्यामुळे त्या महिलांची देखील दिवाळी आता गोड होणार आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे काळजी करू नका फक्त तुम्ही एकच गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि ती म्हणजे तुमचे जे ऍक्टिव्ह बँक खाते आहे ते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे महत्वाचे आहे ते लिंक नसेल तर मात्र तुम्हाला पैसे येण्यासाठी अजूनही अडचण येणार आहे परंतु जर तुमचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक झालेले असेल आणि तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही हप्ता मिळाला नसेल किंवा दिवाळी बोनस देखील मिळाला नसेल तर काळजी करू नये तुमचे जर बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असेल तर तुम्हाला एकदम सर्व पैसे हे दिले जाणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आता महिलांना सहावा आणि सातवा हप्त्यात देण्याची देखील शक्यता आहे सोबतच त्यांना या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर तसेच पिंक रिक्षाचे वाटप देखील केले जाणार आहे तर माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार